शिक्रापूर तालुका शिरूर येथे पुणे नगर रस्ता वाघोली ते शिरूर रोड साठी 222.24 कोटी रुपये मंजूर होऊन देखील काम सुरू होत नसल्यामुळे सदर रस्त्याचे 6 पदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने आमरण आंदोलन उपोषण सुरू केले होते. आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर 5व्या दिवशी संजय पाचंगे यांनी त्यांचे उपोषण सोडले असून पुणे नगर रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. पुणे नगर रस्त्याच्या प्रश्नासाठी गेली 5 दिवस क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे हे शिक्रापूर या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. आज शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि संजय पाचंगे यांनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे. तर शासनाने काय काय मागण्या मान्य केलेल्या आहे, काय आश्वासन दिलेलं आहे आणि कोणत्या अटींवर संजय पाचंगे यांनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे, आपल्यासोबत क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपोषण करते संजय पाचंगे आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करून जाणून घेऊया कोणत्या अटींवर त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. सुरू पुणे रस्त्यावरील वाहतुकीची समस्या आणि त्यासाठी शासनाने 222.24 कोटी रुपये मंजूर केले, परंतु प्रत्यक्षात काय आम्हाला काही सुरुवात होत नव्हती. त्याचं कारण दिलं तर जात होतं की NHAI त्याला परवानगी देत नव्हती, परंतु फक्त सार्वजनिक बांधकाम खाते आणि राष्ट्रीय राजमार्ग यांच्या अधिकाऱ्यांच्या अवमेळामुळं किंवा टोलाटोलीच्या प्रकरणामुळं नागरिकांची समस्या काही सुटत नव्हती. आणि सर्वसाधारण डिसेंबरमध्ये लोकसभेची आचारसंहिता पहिल्या टप्प्यातली अपेक्षित आहे आणि ते सर्व विचार करता शासनाचा जो काही दिरंगाईपणा चालला होता त्या दिरंगाईचा विचार करून या रस्त्याचं काम होणं सोयीस्कर दिसत नव्हतं. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा संबंधित खात्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. नावेला जसं या ठिकाणी उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागला आणि आज 5व्या दिवशी शासनाला त्याचे महत्त्व कळलं. वास्तविक उपोषण पुकारल्यानंतरच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण NHAI तात्काळ या रस्त्याला राज्य सरकारला काम करण्यास परवानगी दिली, परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनच या संदर्भात दिरंगाई होत होती. परंतु उपोषण सुरू झाल्यानंतर 3 ऑक्टोबरला तात्काळ मंत्रालय पातळीवरून या कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आणि काल अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम यांनी तांत्रिक मंजुरी दिली. आज मुख्य अभियंता मुंबईला असल्यामुळे त्यावर सही होऊ शकली नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. 9 तारखेपर्यंत तांत्रिक मंजुरी मिळून पुढची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी काम सुरू केलं जाईल अशी ग्वाही लेखी दिलेली आहे आणि निश्चितच हा या रस्त्यावरील वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शासनाच्या सर्व विभागांना पुन्हा या माध्यमातून विनंती करतो की आपण जनतेचे करातून जे काही पगार घेता त्या पगारापुरतं जरी काम केलं तर ही नागरिकांच्या वेळ येणार नाही. या रस्त्यावरून दररोज जवळपास 1.5 लाख वाहने जातात आणि त्या 1.5 लाख वाहनधारकांची जी पिळवणूक होत होती ती हे काम जर झालं तर नक्कीच थांबेल अशी यातून अपेक्षा आहे. शिक्रापूर तालुका शिरूर येथे क्रांतिवीर प्रतिष्ठान, ग्राहक पंचायत, पतंजली योग समिती, शेतकरी संघटना यांच्या वतीने पुणे नगर रस्त्यासाठी 222.24 कोटी रुपये मंजूर होऊन देखील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कामे सुरू होत नाहीत. शिरूर पुणे रस्त्याचे 6 पदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी आणि दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. सदर आंदोलन सुरू झाल्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी तसेच अनेक ग्रामपंचायती व सामाजिक संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला होता. 5 दिवस उपोषण आंदोलन सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे, प्रभाकर जाधव यांनी लेखी पत्र देत पुणे नगर रस्त्याच्या कामासंदर्भात शासकीय मान्यता प्राप्त झाली असून 9 ऑक्टोबर पर्यंत तांत्रिक मान्यता प्राप्त होणार आहे व त्यानंतर लगेचच निविदा नोटीस प्रसिद्ध करून निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्यात येईल असे पत्र दिले. त्यानंतर मागण्या मान्य झाल्याने संजय पाचंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे यांच्या हस्ते नारळ पाणी घेत त्यांचे उपोषण सोडले. प्रतिनिधी शेरखान शेख सह कॅमेरामन अतुल दुर्वे, समाजशील न्यूज, शिक्रापूर, पुणे.